Okay, so you will find that within the mechanism of opening and closing of stomata. Now, here we are going to discuss today's in detail about the Steward hypothesis. Right? If you remember the last lecture, you will find this diagram was explained with you about the Steward hypothesis. Now look. जेव्हा आपण सांगतो की मेकॅनिझम ऑफ ओपनिंग अँड क्लोजिंग ऑफ स्टोमाटा ज्यावेळेस आहे तर तिथे दोन गोष्टी होतात ड्युरिंग डे टाइम अँड ड्युरिंग नाईट टाइम. नाव विदिन डे टाइम आपण हे बघितलं होतं दॅट स्टार्च इज कन्व्हर्टेड इन टू ग्लुकोज अँड देन देर इज एंड ऑस्मोसिस इन गार्ड सेल बिकम टर्जिड अँड द स्टोमाटा ओपन्स. नाईट टाइमला काय होतं आपण पाहिलं होतं ग्लुकोजचं कन्व्हर्जन परत एकदा बॅक स्टार्च मध्ये होतं आणि मग परत वन्स अगेन एंडॉस्मोसिस सॉरी एक्झॉस्मोसिस होतो गार्ड सेल्स फ्लासिड होतात अँड देन द स्टोमाटा बिकम क्लोज्ड. ओके सो ऑल दीज आर द इम्पॉर्टंट थिंग दॅट वी हॅव डिस्कस अबाउट द स्टीवर्ड हायपोथेसिस. आता याच्यामध्ये एक काही महत्वाचे पॉइंट आहेत जे आपल्याला काळजीपूर्वक घ्यायचे की आपण जेव्हा सांगितलं होतं की स्टीवर्ड हायपोथेसिस मध्ये स्टार्च टू ग्लुकोज जो पार्ट दिलाय तो स्टीवर्डने खरं तर चांगला एक्सप्लेन केला होता. म्हणजे बाकी मेकॅनिझम सेम असतं फक्त जे आपण रफली लिहितो की स्टार्च पासून ग्लुकोजचं कन्व्हर्जन होतं तो फॅक्टर इथे आपण परवाच्या लेक्चरमध्ये एक्सप्लेन केला होता. तर क्विकली एक रिवाइज करतो मी जे तुम्हाला समजण्यासाठी मदत होईल. सो लेट्स स्टार्ट विथ दिस. नाउ लुक इनिशियली बघा वेन इट्स अ डे टाइम सो प्लीज लुक वेन इट्स अ डे टाइम देन द स्टोमाटा आर सपोज टू ओपन. सो हाऊ इट हॅपन्स लेट्स सी. लुक starch and inorganic phosphate first. Okay, so in case of the starch and inorganic phosphate you will find at the pH 7 the enzyme phosphorylase breakdowns the starch into glucose. Baka pahili reaction atishay simple ahe aplyala stomata open karayche mhanje starch cha conversion kasha madhe karava lagel aplyala glucose madhe barobar stomata jar open karayche हॅलो हॅलो आवाज येतोय का रे माझा प्रकट झालाय येतोय का. ओके गुड सो लेट्स स्टार्ट विथ दिस. नाउ within this you will find that if you talk about the process of breakdown of starch into glucose then it's a case that here okay sorry for the interruption ata baka sarvani goshta check kara sarvani vyavasthit kay hote starch cha conversion aplyala glucose madhe karayche जर स्टोमाटा ओपन करायचं असेल तर इन दॅट केस जो एन्झाइम वर्क करतो तो एन्झाइम कुठला आहे फॉस्फोराइलेज. नाउ द स्पेसिफिसिटी ऑफ द फॉस्फोराइलेज इज दॅट ऍट पीएच 7 अँड इट इज गोइंग टू ब्रेक डाऊन द स्टार्च इन टू ग्लुकोज बट ऍज द फॉस्फोराइलेज इज इन्वॉल्ड इन ऍडिशन ऑफ फॉस्फेट ग्रुप सो देअर फोर दिस इनऑर्गॅनिक फॉस्फेट दॅट मीन्स सिम्पली अ इनऑर्गॅनिक फॉस्फेट पीओ 4 मायनस ग्रुप is added to each glucose unit and then there is a formation of next compound glucose 1 phosphate. Ata baka apan hi sadya forward reaction bagtoy. Forward reaction mhanje kutli starch kadun glucose cha conversion. Tar initially khara vhayla kay pahije hoto starch ha directly glucose madhe breakdown vhayla pahije hoto but tasa na hota to don intermediates madhun breakdown hoto ani he breakdown karnyasathi जो रिस्पॉन्सिबल फॅक्टर आहे तो कुठला आहे एन्झाइम फॉस्फोराइलेज. नाउ हा एन्झाइम फॉस्फोराइलेज डायरेक्टली ग्लुकोज मध्ये कन्वर्जन न करता तो सुरुवातीला ग्लुकोज 1 फॉस्फेट मध्ये कन्वर्जन करतो. राईट आता हा फॉस्फेट कुठून आला
So it has been added from this inorganic phosphate, right? Now, the second enzyme now is working is phosphoglucomutase. Okay, so this is another enzyme known as phosphoglucomutase. Now this is a kind of transferase enzyme. Transferase म्हणजे काय? हा फर्स्ट पोझिशनचा जो फॉस्फेट ग्रुप आहे त्याला कुठे शिफ्ट करतो? ऑन द सिक्स पोझिशन ऑफ ग्लुकोज. म्हणजे जे सहा कार्बन आयटम्स आहेत ग्लुकोज मधले, तर त्याच्या फर्स्ट कार्बन आयटम वरून तो शिफ्टिंग कुठे करतो? सिक्स कार्बन आयटम वरती. ओके, नाउ आता तुम्हाला एक इंटरमिजिएट मिळाला, काय? ग्लुकोज सिक्स फॉस्फेट. नाउ आता आपल्याला काय पाहिजे? आपल्याला फक्त ग्लुकोज पाहिजे, म्हणजे याच्यावरचा फॉस्फेट ग्रुप आपल्याला रिमूव्ह करायचा. आणि फॉस्फेट ग्रुप रिमूव्ह करण्यासाठी जे एन्झाइम वर्क करतं ते आहे फॉस्फेटेज. हे व्यवस्थित समजून घ्या. फॉस्फेट ग्रुप रिमूव्ह करण्यासाठी एन्झाइम कुठलं काम करतं? फॉस्फेटेज. आणि हा इनऑर्गॅनिक फॉस्फेट इथे रिमूव्ह केला जातो. बघा इथे पी आय म्हणून लिहिलंय. सो इट इज बीन रिमूव्ह आउट अँड ओनली रिमेनिंग इज व्हॉट? ग्लुकोज. म्हणजे शिल्लक काय राहतो? फक्त ग्लुकोज. आता बघा, ग्लुकोज कन्वर्जन झालं तर काय होईल पुढे? काय होईल सांगा जरा पटपट. स्टार्च. स्टार्च. तुमच्याकडे आता ग्लुकोज आहे गार्ड सेल मध्ये. सो व्हॉट विल हॅपन नेक्स्ट? एंडोऑस्मोसिस होतो गार्ड सेल्स मध्ये. गार्ड सेल टर्जिड होतात कारण त्याचा ऑस्मोटिक प्रेशर वाढतो. गार्ड सेल टर्जिड होतात आणि मग स्टोमाटा ओपन होतो. करेक्ट. सो दिस इज अ प्रोसेस ऑफ कम्प्लीट ओपनिंग ऑफ स्टोमाटा, ज्याच्यामध्ये स्टार्च टू ग्लुकोज कन्वर्जन हे असं होतं थ्रू टू इंटरमिजिएट्स अँड थ्री एन्झाइम्स. बघा नीट थोडक्यात मी तुम्हाला सांगतो काय. सुरुवात कशापासून झाली होती? स्टार्च पासून. एंड कशामध्ये झालाय? ग्लुकोज मध्ये त्या रिएक्शनचा. बरोबर. त्याच्यामध्ये दोन इंटरमिजिएट तयार झाले, ग्लुकोज वन फॉस्फेट आणि ग्लुकोज सिक्स फॉस्फेट. आणि एन्झाइम्स किती लागले टोटल? तीन. पहिल्या स्टेपसाठी फॉस्फो राहिले, दुसऱ्या स्टेपसाठी फॉस्फोग्लुकोम्युटेज आणि तिसऱ्या स्टेपसाठी फॉस्फेटेज. आणि पीएच किती मेंटेन केलं होतं या रिएक्शनसाठी? पीएच इज मेंटेन टू 7 और इट इज स्लाइटली अल्कलाइन अँड द कंडिशन्स ऑफ लाईट कंडिशन्स आर डे टाइम कंडिशन. सो इट देअर इज अ प्रेझेन्स ऑफ लाईट. सो इज इट क्लिअर टू यू व्हॉट इज हॅपनिंग? Yes, sir. Okay, good. Now consider that the daytime is now over. Samjha daytime aata sampla hai. Okay, now there is a shifting towards the sunset. And night time cha veles kay vhayla paije? Now during night time there is, apan he shiklo hoto ki night time la stomata close hota, no doubt. Barobar. Night time la stomata of course closed asta. म्हणून असं करायचं असेल तर परत एकदा या इथे तयार झालेल्या ग्लुकोजचं कन्वर्जन कशामध्ये करावं लागणार आपल्याला? बॅक टू ग्लुकोज कॅन इज सपोज टू कन्वर्टेड बॅक टू स्टार्च. करेक्ट. असं जर करायचं असेल देन देर इज इट्स अ ओनली टू स्टेप प्रोसेस. ही खर तर अतिशय सोपी आणि आता या टू स्टेप प्रोसेस मध्ये काय होतं? बघा, द ग्लुकोज इज अगेन कन्वर्टेड बॅक टू ग्लुकोज वन फॉस्फेट. ते एरो बघा फक्त, एन्झाइम वगैरे तुम्हाला नंतर सांगतो. बघा काय सांगतो इथे. बघा, ह्या ग्लुकोजचं कन्वर्जन परत एकदा कशामध्ये होतं? रिटर्न बॅक टू ग्लुकोज वन फॉस्फेट. हे कधी चाललंय? जेव्हा स्टोमाटा क्लोज करायचे ड्युरिंग नाईट टाइम. ठीक आहे. सो ग्लुकोज इज कन्वर्टेड अगेन बॅक टू ग्लुकोज वन फॉस्फेट. आता बघा चेंजेस कुठे कुठे झाले नीट समजून घ्या. ग्लुकोजचं कन्वर्जन ग्लुकोज वन फॉस्फेट मध्ये झालं, म्हणजे त्याच्यावरती काय ऍड केला गेला? कुठला ग्रुप ऍड झाला त्याच्यावरती? फॉस्फेट ग्रुप. बरोबर. परत एकदा रिटर्न जाताना ग्लुकोज वरती परत एक फॉस्फेट ग्रुप इथे ऍड झाला फर्स्ट पोझिशनला. मग हा फॉस्फेट आला कुठून आणि तो कोणी ऍड केला? दॅट इज मोर इम्पॉर्टंट. ओके, सो दिस ऍडिशन ऑफ फॉस्फेट इज कॉज्ड बाय द enzyme hexokinase. Please check. So kinases जे enzymes असतात त्यांचा तोच रोल असतो. ते एकच काम करतात that they are involved in the addition of a phosphate group to the substrate. या रिएक्शन मध्ये सबस्ट्रेट कोण आहे? ग्लुकोज. सो ग्लुकोजचं कन्वर्जन
ग्लुकोज 1 फॉस्फेट मध्ये होतं बाय ऍडिशन ऑफ फॉस्फेट ग्रुप बाय एन्झाइम हेक्झोकायनेज. आणि यासाठी एनर्जी किंवा तो फॉस्फेट ग्रुप जो आहे तो कोणाकडून घेतला जातो, इट इज टेकन फ्रॉम एटीपी, दॅट इज एडिनोसिन ट्रायफॉस्फेट. Now this adenosine triphosphate is converted to adenosine diphosphate. And then the tri madun di rashillak rahila hai, to ye kuthe gela? To one phosphate has been added to glucose. So this is a reverse reaction. Now once again this glucose 1 phosphate again converted back to the starch. Ha par starch madhe convert kela jato ani he je conversion ahe that is again brought by the same enzyme. आपण पाहिलं होतं बघा आधीच्या काही पाथवेज मध्ये की एन्झाइम सेम असतो, एन्झाइम तोच आहे फॉस्फोरायलेज, बट द पीएच इज डिफरंट. पीएच कशामुळे डिफरंट असतो? ड्यू टू इन्क्रीज सीओ टू कॉन्सन्ट्रेशन. इफ पीएच इज डिफरंट, दॅट इज इट इज पी 5.5 ऑर इट इज ऍसिडिक, देन यू विल फाइंड दॅट द एन्झाइम फॉस्फोरायलेज ऍक्ट्स कम्प्लिटली अपोजिट. It is involved in the conversion of glucose 1 phosphate back to the starch. So now the starch is formed, and as being the starch insoluble in water, OP of the guard cell decreases and the stomata are supposed to closed. Yeah, so stomata are supposed to close due to the formation of starch. Now tumhe ek goshta lakshat yel baga की फॉस्फोरायलेज एन्झाइम जो आहे त्याची ऍक्टिव्हिटी पीएच नुसार बदलत जाते. पीएच 7 असला की तो स्टार्चचा ब्रेकडाऊन ग्लुकोज मध्ये करतो, पण जर पीएच हा 5.5 असेल तर परत तो ग्लुकोजचं कन्वर्जन स्टार्च मध्ये करतो. सो एन्झाइम इज सेम बट द ऍक्टिव्हिटी इज डिफरंट, अँड ऍक्टिव्हिटी इज टोटली डिपेंडंट ऑन द पीएच ऑफ द गार्ड सेल. सो प्लीज टेल मी, हॅव यू अंडरस्टूड दिस स्टीवर्ट्स हायपोथेसिस ऑन द डायग्राम इटसेल्फ? Yes or no? Okay. फक्त दीपालीला समजलंय की बाकी कोणाला कळलं नाही का काय सांगितलं मी ते? ओके गुड. सो Now, let's start. आता बघा पुढचे स्लाइड्स आहेत ना त्याच्यावरती खरं तर थेरॉटिकल पार्ट दिले, तेच तेच लिहून दिले मी परत एकदा. सो मी तुम्हाला ते नोट्स मध्ये पाठवतो, यू कॅन रीड आउट. ओके, झाला स्टीवर्ड हायपोथेसिस. म्हणजे आधी जे आपण घेतलं होतं मेकॅनिझम ऑफ क्लोजिंग अँड ओपनिंग ऑफ स्टोमाटा, त्याच्यामध्ये जो पहिला हाफ पार्ट होता त्याचं एक्सप्लेनेशन स्टीवर्डने दिलं. फाईन, आता हा झाला स्टीवर्ड हायपोथेसिस फॉर ओपनिंग अँड क्लोजिंग ऑफ स्टोमाटा. आता अजून एक थेरी आहे जी अजून वेगळ्या सायंटिस्टने दिली होती, त्याला म्हटलं जातं ऍक्टिव्ह केपम हायपोथेसिस. हा थोडासा वेगळा आहे, इथं स्टार्च ग्लुकोज वगैरे असला काही प्रकारच नाही. ओके, इथे टोटली डिफरंट गोष्ट आहे. सो लेट्स स्टार्ट विथ दिस. Just give me 1 minute. Just give me 1 minute. I will share the proper screen with you. Just wait for 1 minute. Okay.
Okay, so let's start with the next mechanism of opening and closing of stomata, known as active K+ transport mechanism, or also known as K-pump hypothesis. Okay, so mala sanga sir running mala strategies theka properly parat ekdam vyavasthit. Yes. Yes, sir. Okay, good. So let's start with this. Now look. आता पुढचा हायपोथेसिस घ्यायचं आहे आपल्याला. आता स्टीवर्डचा हायपोथेसिस संपला, ठीक आहे. आता आणखीन एक सायंटिस्ट होता 1974 मध्ये, नोन एज लेविट. ओके, सो अजून एक सायंटिस्ट आहे नोन एज लेविट, इन ही इंट्रोड्यूस दिस हायपोथेसिस इन द इयर ऑफ 1974. ओके, सो व्हाट इज द टायटल ऑफ दिस हायपोथेसिस? ऍक्टिव K+ ट्रान्सपोर्ट मेकॅनिझम, or also known as K-pump hypothesis. समजून घ्या. आता K काय रिप्रेझेंट करतो इथं? K+ रिप्रेझेंट द पोटॅशियम आयन. ओके, K+ वेगळं काही नाही, काय आहे ते? पोटॅशियम आयन्स, बरोबर, पॉझिटिव्हली चार्ज पोटॅशियम आयन्स. सो हे पोटॅशियम आयन्स आहेत ते ओपनिंग आणि क्लोजिंग ऑफ स्टोमाटा मध्ये इन्वॉल्व आहेत, असं कोणाचं हायपोथेसिस आहे? लेविटचा. ठीक आहे, म्हणजे त्याने स्टार्च ग्लुकोज आणि त्याच्यावरती जास्त, त्याने स्टार्च आणि ग्लुकोज वरती जास्त फोकस केलेला नाही. त्याने कशावरती फोकस केला होता? ऍक्टिव्ह पोटॅशियम आयन्स, ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट ऑफ पोटॅशियम आयन्स. ठीक आहे, नाउ द नेक्स्ट पार्ट. आता याच्या हायपोथेसिस मध्ये दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. द फॉर्मेशन ऑफ मॅलिक ऍसिड इन गार्ड सेल्स इज इन्वॉल्व. लेविटच्या म्हणण्यानुसार ओपनिंग आणि क्लोजिंग साठी जे मेकॅनिझम इन्वॉल्व आहे ते कुठला आहे? फॉर्मेशन ऑफ मॅलिक ऍसिड्स इन द गार्ड सेल्स. हे नीट लक्ष द्या, इथे काय दिलंय? इथे लेविटच्या म्हणण्यानुसार ओपनिंग आणि क्लोजिंग इज ड्यू टू फॉर्मेशन ऑफ मॅलिक ऍसिड इन द गार्ड सेल्स. आता मॅलिक ऍसिड काय असतं? इट्स अ काइंड ऑफ ऑर्गॅनिक ऍसिड. ठीक आहे, हे ऑर्गॅनिक ऍसिड आहे जे प्लांट्स मध्ये जनरली तयार होतं ड्युरिंग द प्रोसेस ऑफ रेस्पिरेशन, ड्युरिंग द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. The malic acid is generated in the plants. हे नीट लक्षात ठेवा सगळ्यांनी. मॅलिक ऍसिड हे वेगळं काही नाही, जसं बाकीच्या प्लांट्स मध्ये काही ठिकाणी टार्टारिक ऍसिड असत, परत लेमन मध्ये आहे सायट्रिक ऍसिड आहे, तसं अजूनही एक ऍसिड आहे प्लांट्स मध्ये, त्याला म्हटलं जातं मॅलिक ऍसिड. आणि मॅलिक ऍसिडचं फॉर्मेशन जे आहे गार्ड सेल्स मधलं, दॅट इज रिस्पॉन्सिबल फॉर ओपनिंग अँड क्लोजिंग ऑफ स्टोमाटा फॉर दिस ऍक्टिव्ह K+ ट्रान्सपोर्ट. आता हा मॅलिक ऍसिड येतो कुठून? तिथे दोन गोष्टी दिल्यात बघा, कुठून येते मॅलिक ऍसिड? फर्स्ट, हिअर स्टार्च इज कन्व्हर्टेड इन टू मॅलिक ऍसिड ड्युरिंग डे टाइम. म्हणजे लेविटचं काय म्हणणं आहे? दॅट द स्टार्च इज कन्व्हर्टेड इन टू मॅलिक ऍसिड ड्युरिंग डे टाइम. आणि दुसरा मॅलिक ऍसिडचा सोर्स त्याने सांगितला होता, दॅट मॅलिक ऍसिड इज रिलीज फ्रॉम द क्लोरोप्लास्ट ड्युरिंग फोटोसिंथेसिस. म्हणजे मॅलिक ऍसिड जर ओपनिंग आणि क्लोजिंग मध्ये इन्वॉल्व असेल, मग मॅलिक ऍसिड येतो कुठून? व्हॉट इज द फर्स्ट सोर्स ऑफ मॅलिक ऍसिड? काय दिलं इथं? द स्टार्च इज कन्व्हर्टेड इन टू मॅलिक ऍसिड ड्युरिंग डे टाइम. आणि दुसरं काय आहे? मॅलिक ऍसिड इज रिलीज फ्रॉम क्लोरोप्लास्ट ड्युरिंग फोटोसिंथेसिस. सो प्लीज टेल मी, हॅव यू अंडरस्टूड दिस? टू ऑर थ्री पॉइंट्स. इथे कशाचा रोल आहे? मॅलिक ऍसिड. ओके, आणि असं नाव काय पडलं त्याला? ऍक्टिव्ह K+ ट्रान्सपोर्ट. K+ काय रिप्रेझेंट करतो? पोटॅशियम आयन्स. ओके, आणि इथे ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट म्हटलंय आपण त्याला, म्हणजेच ऑफकोर्स
आपण दोन टाइप घेतले होते बघा ट्रान्सपोर्टचे, ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह. बरोबर. ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट म्हणजे इथे देअर इज अ यूज ऑफ एनर्जी इन द फॉर्म ऑफ एटीपीज. सो आपण ते डिटेल मध्ये घेऊया पुढे. सो लेट्स स्टार्ट विथ दिस. ओके, नाउ लुक व्हाट हॅपन्स ड्यूरिंग डे टाइम. इट्स इम्पॉर्टंट. डे टाइमला काय होतं अबाउट द के प्लस कॉन्सन्ट्रेशन, दॅट इज मोर इम्पॉर्टंट. थोडक्यात इथं होतं काय माहिती आहे ना, की पोटॅशियमचं सेल मधलं कॉन्सन्ट्रेशन म्हणजे गार्ड सेल्स मध्ये पोटॅशियमचं कॉन्सन्ट्रेशन हे इन्क्रीज किंवा डिक्रीज होतं आणि अकॉर्डिंगली स्टोमॅटा ओपन किंवा क्लोज होतं. मग आता जसं मगाशी वॉटरची मुवमेंट होत होत, मग नीट समजून घ्या काय सांगितलं मी मगाशी. जसे वॉटरची मुवमेंट होत होते त्याच्या सोबत इथे वॉटर सोबत आधी के प्लस ची मुवमेंट होते गार्ड सेल मध्ये अँड देन वॉटर. सो हाऊ डज इट टेक्स प्लेस, लेट डिस्कस दिस. मग आता वन बाय वन आपण घेऊया. व्हॉट हॅपन्स ड्युरिंग डे टाइम. पहिले, पोटॅशियम आयन्स एंटर इन टू द गार्ड सेल फ्रॉम सबसिडरी सेल्स अँड अदर इपिडर्मल सेल्स. बघा या हायपोथेसिस मधली पहिली स्टेप काय आहे, एंट्री ऑफ पोटॅशियम आयन्स इन टू द गार्ड सेल्स. म्हणजे सबसिडरी सेल्स आणि आजूबाजूच्या इपिडर्मल सेल्स याच्यामध्ये असलेला पोटॅशियम आयन कुठे एंट्री करतो, इन साइड गार्ड सेल्स. बरोबर. हे असंच का होतं, बिकॉज द सबसिडरी सेल्स अँड इपिडर्मल सेल्स ऍक्टिंग ऍज अ स्टोअर हाऊस फॉर के प्लस. म्हणजे ड्युरिंग नाईट टाइम जेव्हा स्टोमॅटा क्लोज असतात तेव्हा हा पोटॅशियम आयन्स कुठे स्टोअर केले जातात, सबसिडरी सेल्स आणि इपिडर्मल सेल्स मध्ये. बट जेव्हा स्टोमॅटा ओपन करायचा असतो डे टाइमला, ऍट दॅट टाइम सबसिडरी सेल्स आणि इपिडर्मल सेल मध्ये स्टोअर केलेला पोटॅशियम आयन हा कुठे एंट्री करतो, विद इन द गार्ड सेल्स. ओके, हा पहिला पॉइंट कळला का सर्वांना, सांगा मला. ओके, गुड. बघा हा जो ट्रान्सपोर्ट आहे, आता बघा सिम्पली काय होतो नीट समजून घ्या. इथे मी एक डायग्राम ड्रॉ करतो बघा तुम्हाला समजण्यासाठी. समजा ही गार्ड सेल आहे, बरोबर. इथे बाहेर के प्लस आहे सबसिडरी सेल मध्ये, म्हणजे पोटॅशियम आयन आहे. हे पोटॅशियम आयन कुठे जाणार आहे, गार्ड सेल्स मध्ये. बरोबर. पण ही ऍक्टिव्ह प्रोसेस आहे, म्हणजे हा ट्रान्सपोर्ट, हा पोटॅशियम आयनचा जो ट्रान्सपोर्ट होतो हा पॅसिव्ह नाही आहे. म्हणजे इट इज नॉट अकॉर्डिंग टू कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट. असं होत नाही की बाहेर कॉन्सन्ट्रेशन जास्त होतं म्हणून ते गार्ड सेल मध्ये गेलं, तर असं नाही आहे. इट्स अ ऍक्टिव्ह प्रोसेस. ऍक्टिव्ह म्हणजे काय, देर इज अ यूज ऑफ एटीपी. म्हणजे इथे तुम्ही असं म्हणू शकता दॅट पोटॅशियम आयन्स आर ऍक्च्युली पंप्ड फोर्सफुली, दे आर पंप इन टू द गार्ड सेल. के प्लस आयन्सला ऍक्च्युली पंप केलं जातं गार्ड सेल्स मध्ये बाय युझिंग द एनर्जी इन द फॉर्म ऑफ एटीपी. पण जर ते बॅलन्स करायचं असेल, आता बघा सिम्पली जर तुम्ही पॉझिटिव्हली चार्ज के प्लस आयन जर कंटिन्युअसली गार्ड सेल मध्ये जर आपण पुश करत राहिलो किंवा त्यांना तिथे जर पंप करत राहिलो, मग काय होईल, तिथे ते चार्जचा इम्बॅलन्स तयार होईल. बरोबर का. मग अशा वेळेस गार्ड सेल खूप पॉझिटिव्ह चार्ज तयार होईल गार्ड सेल मध्ये, आणि बाहेर कुठला चार्ज तयार होईल कंटिन्युअसली निगेटिव्ह चार्ज. बरोबर ना. तुमच्याकडे असलेले पोटॅशियम तुम्ही कंटिन्युअसली जर गार्ड सेल मध्ये भरताय तर गार्ड सेल बिकम पॉझिटिव्ह. इथे चार्जचा इम्बॅलन्स होतो बिकॉज चार्ज विल बी मेंटेन एट इक्विलिब्रियम. देअरफोर देयर इज एक्सचेंज बिटवीन एच प्लस अँड के प्लस आयन्स अक्रॉस द मेम्ब्रेन. म्हणजे मला असं सांगायचंय की तो चार्ज, पॉझिटिव्ह चार्ज जो के प्लसच्या फॉर्म मध्ये गार्ड सेल मध्ये जातो तो बॅलन्स करण्यासाठी एच प्लसचा एक्सचेंज केला जातो. म्हणजे इथे एक के प्लस आत गेला की ऍट द सेम टाइम त्या सेल मधून एक एच प्लस बाहेर येतो. म्हणजे चार्ज काय झाला, मेंटेन राहिला. बरोबर का. चार्ज काय झालं, बॅलन्स राहिला. म्हणजे के प्लस आत जातो पण त्याच वेळेस कोण बाहेर येतो, एच प्लस.
म्हणजे एका पोटॅशियम आयन साठी एक प्रोटॉन बाहेर रिलीज केला जातो, म्हणजे चार्ज बॅलन्स राहतो त्यामुळे अक्रॉस द मेम्ब्रेन. ओके, मला आता हा एच प्लस कुठून आला, तरी ते लास्ट सेंटेन्स दिले बघा, दॅट एच प्लस आयन्स इज प्रोव्हाइडेड बाय मॅलिक ऍसिड. तुम्हाला माहितीये ऍसिडची प्रॉपर्टी काय असते, ऍसिड्स डोनेट एच प्लस, करेक्ट. आता ऑर्गॅनिक ऍसिड आहे म्हणजे हा प्रोटॉन आणि त्याच्या आयन्स मध्ये, त्याला आपण मॅलेट आयन म्हणतो, त्याच्या मध्ये डिसोसिएट होतो आणि बेइंग द ऍसिड इट विल डोनेट एच प्लस. म्हणजे अतिशय प्रोसेस इंटरेस्टिंग आहे की आपल्याला के प्लस ला गार्ड सेल मध्ये पंप करायचं, पण तो चार्ज इम्बॅलन्स उदायचा नाही, त्यासाठी एक एच प्लस बाहेर काढला जातो. हा एच प्लस कोण डोनेट करतं, इट इज डोनेटेड बाय द मॅलिक ऍसिड प्रेझेंट विद इन द गार्ड सेल्स. सो प्लीज टेल मी, हॅव यू अंडरस्टूड ऑल दीज पॉइंट्स ऑन द स्लाइड? ओके, नाउ नेक्स्ट पुढचा पॉइंट घ्या. म्हणजे तेच मी परत तुम्हाला सांगतो, बघा इथे दिले दॅट एच प्लस इज एक्सचेंज फॉर इच ऑफ द के प्लस आयन विच एंटर्स द गार्ड सेल. म्हणजे प्रत्येक के प्लस साठी काय एक्सचेंज केला जातो, एक एच प्लस. के प्लस आत गेला की एच प्लस बाहेर येणार, सो दॅट the charge across the membrane is balanced. ekasati kela jato to maintain the balance of the charge across the membrane. ata ya transport sathi energy kon provide karto, atp. atp provides the energy for this transport. ata guard cell madhe kay hote neet samjun gya. ekda potassium ions guard cell madhe aale, then they react with negatively charged malate ions. म्हणजे ऍसिड जो डिसोसिएट झाला होता आपला प्रोटॉन आणि मॅलेट आयन्स मध्ये, त्याच्यामध्ये रिएक्शन होते अँड दे आर गोइंग टू फॉर्म अ प्रोडक्ट नोन ऍज पोटॅशियम मॅलेट. रिएक्शन कोणा कोणाची झाली नीट समजून घ्या. आता गार्ड सेल मध्ये आलेला पोटॅशियम आयन दॅट इज के प्लस रिएक्ट्स with negatively charged malate ions and then there is a formation of a compound known as potassium malate. kalte ka kay zalo baka malic acid dissociate zala hota h plus ani malate ions madhe. h plus tar bahir nigala guard cells madhun, man to rahilela negatively charged malate ion reacts with potassium which is positively charged. And this reaction gives you a product known as potassium malate. Okay. So please tell me, have you understood this? Okay. Now, the next part. आता बघा, मोस्ट इम्पॉर्टंट, परत एकदा तीच रिएक्शन होणार. पोटॅशियम मॅलेट हा ऑस्मोटिकली ऍक्टिव्ह आहे. ऑस्मोटिकली ऍक्टिव्ह म्हणजे काय, तो वॉटर मध्ये सोल्युबल आहे, बरोबर. मग आता वॉटर मध्ये जर सोल्युबल असेल तो इम्पॉर्टंट काय होणार तिथे, परत एकदा ऑस्मोटिक प्रेशर इन्क्रीज होतो, एंडोस्मोसिस होतो, टर्गर प्रेशर इन्क्रीज होईल गार्ड सेलचा अँड द स्टोमाटा विल बिकम ओपन. म्हणजे खूप साधी, बरं, तीच सिंपल. म्हणजे आधीच्या पाथवेमध्ये जे काम ग्लुकोज करत होता ते काम कोण करतंय आता, पोटॅशियम मॅलेट. बघा, आधीच्या हायपोथेसिसच्या पाथवे स्टीवर्ड हायपोथेसिस मध्ये जे ग्लुकोजचा रोल होता त्याच्याऐवजी इथं कोण आहे, आता पोटॅशियम मॅलेट, की जो सोल्युबल असतो वॉटरमध्ये. तो वॉटरमध्ये सोल्युबल झाला की ऑफकोर्स व्हॉट विल हॅपन, ऑस्मोटिक प्रेशर गार्ड सेलचं इन्क्रीज होईल, एंडोस्मोसिस होतो, टर्जिडिटी वाढते अँड स्टोमाटा बिकम ओपन, right? So this is the first pathway, that how the stomata opens according to the Leavitt. Leavitt cha manne anusar asha paddhatine stomata open hote. So is it clear to you? So all these things are happening in the daytime. Okay,
Now next. आता स्टोमाटा क्लोज करायचं परत नाईट टाइमला काय होईल? मोस्ट इम्पॉर्टंट आपण पाहिलं होतं मॅलिक ऍसिड कोणापासून येतो, एकतर स्टार्च पासून किंवा फोटोसिंथेसिस पासून. नाईट टाइमला फोटोसिंथेसिस होत नाही म्हणजे स्टार्च तयार होणार नाही बरोबर, किंवा डायरेक्टली फोटोसिंथेसिस कडून पण मॅलिक ऍसिड डोनेट होणार नाही. म्हणजे इम्पॉर्टंटली मॅलिक ऍसिडचं फॉर्मेशन होत नाही. प्लीज लुक हियर, ड्यूरिंग नाईट टाइम मॅलिक ऍसिड इज नॉट फॉर्म, अँड इफ इट इज नॉट फॉर्म व्हॉट विल हॅपन, द केपलर्स आयन्स आर देन ट्रान्सपोर्टेड आउटसाइड द गार्ड सेल. म्हणजे तिथे पोटॅशियम मॅलेट आता तयार होणार नाही, ऑस्मोटिक प्रेशर ऑफ द गार्ड सेल डिक्रीजेस अँड द स्टोमाटा बिकम्स क्लोज्ड. इथे बाकी एक्सप्लेनेशन देण्याची काही गरजच नाही. बघा, पोटॅशियम मॅलेट तयार होण्यासाठी तिथं काय पाहिजे? मॅलिक ऍसिड. नाईट टाइमला मॅलिक ऍसिड तयार होत नाही बरोबर. मॅलिक ऍसिड जर तयार एक्स्ट्रा होणार नसेल तर त्या पोटॅशियम मॅलेट जो आधीचा दिवस तयार झाला होता तो ब्रेकडाऊन केला जातो, अँड इन दॅट केस के प्लस इज अगेन रिलीज्ड आउटसाइड गार्ड सेल, परत तो एच प्लस आतमध्ये जाईल, के प्लस बाहेर येईल. आणि असं झालं की पोटॅशियम मॅलेटचं कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज होतो, त्यामुळे ऑस्मॉटिक प्रेशर सुद्धा डिक्रीज होतो. तर तेच गोष्ट होती, ऑस्मॉटिक प्रेशर डिक्रीज झालं, एक्झॉस्मॉसिस होणार, गार्ड सेल फ्लॅसिड होणार आणि स्टोमाटा बिकम क्लोज्ड बरोबर. परत तेच कन्सेप्ट आहे, फक्त महत्वाचं तुम्ही लक्षात काय ठेवायचं इथे, तुम्ही पहिल्या पाथवेमध्ये काय शिकले होते, ग्लुकोज एक्झॉन एंडोस्मोसिस करतो. इथं एक्झॉन एंडोस्मोसिस साठी ग्लुकोज चं काम कोण करते? पोटॅशियम मॅलेट, जो मॅलिक ऍसिड कडून दिला जातो. ठीक आहे, आणि इथं फक्त वॉटरची एंट्री नाही होत सेलमध्ये, इथे आधी कशाची एंट्री होते? के प्लस ची बरोबर. आणि के प्लस गेला की तो कंपाऊंड तयार करतो, त्याच्या बॅक टू बॅक वॉटरची एंट्री होते. ऑस्मोसिस इज सेम बट ओनली the compounds are different and the pathways somewhat different for active K plus transport or the K pump hypothesis. So now everyone please tell me, are you clear with this? Have you understood this? Yes sir. Okay, chala ek minute rahila aplya kade, sarvanni attendance note down kara tumche patpat, chala quickly. Sir, attendance note down kara sarvanni. अटेंडन्स नोट डाऊन करा, चला कोणी राहिला असेल तर पटकन नोट डाऊन करा लवकर. चला कोणी राहिलंय का अटेंडन्स नोट डाऊन करायचं अजून? झाले सर्वांचे अटेंडन्स, गुड. सो दिस इज ऑल अबाउट द active K-pump hypothesis. So now we will stop here. बाकीचं आपण उद्याच्या लेक्चर मध्ये घेऊया. ठीक आहे, उद्या आपला हा चॅप्टर संपलेला असेल, थोडासा पॉइंट राहिलाय फॅक्टर्स अफेक्टिंग आणि अँटी ट्रान्सपेरंट गटेशन एक्झुडेशन, दोन तीनच पॉइंट राहिले. उद्या हा पॉइंट आपला संपलेला असेल, हा पूर्ण चॅप्टर संपेल.